जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांचा 17 एप्रिल रोजी असलेला वाढदिवस प्रत्येक वर्षी विविध सेवाभावी उपक्रमांनी साजरा केला जातो। त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे व पालघर जिल्ह्यात 1 एप्रिल ते 30 एप्रिल असा महिनाभर जिजाऊ महोत्सव साजरा केला जातो। या जिजाऊ महोत्सवानिमित्त संपूर्ण ठाणे व पालघर जिल्ह्यात अनेक विविध सामाजिक उपक्रम मोफत राबवले जातात। तर या वर्षी देखील या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून दिनांक 13 एप्रिल पासून या महोत्सवाचा पहिला दिवस होता। पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात असलेल्या झडपोली गावातील जिजाऊ नगरीत कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी या कार्यक्रमात नृत्य, नाट्य, गायन अशा विविध माध्यमातून सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। तसेच आजच्या या जिजाऊ नगरीतील सांस्कृतिक कार्यक्रमात स्वराज्य आर्ट प्रोडक्शनने ग्रामीण जीवनावर आधारित माती माय गोष्ट एका गावाची हे 2 अंकी नाटक सादर केले होते। या नाटकाचे लेखक पंढरीनाथ पांढरे, दिग्दर्शक सुभाष नामदेव मुंडे व निर्माते सचिन रतन पाटील व नाटकातील सर्व कलाकारांनी खूप उत्तम प्रकारे नाटकाचे सादरीकरण केले होते। ग्रामीण भागातील लोकांचे जीवन, त्यांचं राहणीमान, त्यांच्या नेहमीच्या जीवनातील अडीअडचणी या सर्वांचं उत्तम सादरीकरण माती माय नाटकातील कलाकारांनी सादर केले होते। गेली 5 वर्षे निलेश सांबरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले जात आहेत। जिजाऊ महोत्सवाचे यंदाचे हे 6वे वर्ष असून देखील तितक्याच उत्साहात निलेश सांबरे आपल्या वाढदिवसानिमित्त जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक गरीब व गरजू लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद टिकून ठेवण्यासाठी असे विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत। ठाणे व पालघर जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये सर्व समाजोपयोगी उपक्रम हे मोफत राबवले जात आहेत। जिजाऊ महोत्सव हा केवळ सामाजिक उपक्रमांचा महोत्सव नसून गोरगरिबांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य टिकून ठेवण्यासाठीचा हा अनोखा महोत्सव आहे। मात्र एप्रिल महिना हा केवळ जिजाऊ महोत्सवाचा असला तरी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था ही वर्षाचे 365 दिवस अनेक विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत मोफत सेवा पुरवत असते। तर या स्पर्धेत विजेत्यांना विविध स्वरूपात रोख रकमेची पारितोषिक देखील असणार आहेत। दिनांक 13 एप्रिल ते 17 एप्रिल या कालावधीत हा महोत्सव रंगणार असून दिनांक 13 एप्रिल ते 17 एप्रिल रोजी सांस्कृतिक स्पर्धा सायंकाळी 5 ते 7 या वेळेत पार पडणार असून यामध्ये नृत्य, नाट्य, गायन यांचा त्रिवेणी संगम उपस्थित रसिकांना पाहता येणार आहे। तर 14 एप्रिल ते 16 एप्रिल रोजी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार क्रीडाप्रेमींना अनुभवता येणार असून यामध्ये विशेष व्यावसायिक 12 पुरुष गट सहभागी होणार आहेत। त्याचबरोबर दिनांक 16 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता युवा संमेलनाचे देखील आयोजन करण्यात आले आहे। या संमेलनात विविध विषयांवर अनेक तज्ज्ञ मान्यवरांकडून युवकांना मार्गदर्शन मिळणार आहे। तर दिनांक 17 एप्रिल रोजी राज्यस्तरीय कुस्तीचे सामने या ठिकाणी रंगणार आहेत। यामुळे या 5 दिवसात चालणाऱ्या जिजाऊ महोत्सवात पालघरकरांना सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धा या दुहेरी मेजवानीचा आस्वाद घेता येणार आहे।